तो वाइड स्वरूपात अतिरिक्त धाव धाव संख्या तो 8 धाव संख्या झाले 22। बावीस धावा अतिरिक्त धाव पहिल्या चेंडू वरती, चौथ्या षटकातील पहिला चेंडू। ओ काय उद्या चेंडू वरती पुन्हा एकदा वाईट स्वरूपात अतिरिक्त धाव, धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली। वाद घालायचा कोणीही प्रयत्न करू नका। 23 धावा। पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी। पंचांवर कोणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका। 23 धावा झालेल्या आहेत। षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एक सज्जन नितीन पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळणं यशस्वी होत आहे, ते म्हणजे डॉली। धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली म्हणजे 24। षटकातील दुसरा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय, तो म्हणजे गोदी डीजे। Hands up in the air and clap. दोन चेंडू आणि 25 धावा शेवटचा षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन नितीन पुन्हा एकदा सुमित साठी पुढे मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारे कापार, चौका डीजे। खूप छान मनोरंजक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गावदेवी या संघाकडून। पहिल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केले होते, परंतु पुढे मारण्याचा प्रयत्न आणि ठीक आहे, अपील कायदेशीर आहे, लागला होता बॉल, जेन्युइन अपील ठीक आहे, हाताला लागला आपल्याला पण दिसला तो बॉल। धाव संख्या झाली ती म्हणजे 30 धावा, 4 चेंडू 30 धावा, षटकातील शेवटचा चेंडू। षटकातील 4 चेंडू झालेले आहेत, 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज तो म्हणजे नितीन सामना करेल तो म्हणजे डॉलीचा। उडून मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका, परंतु टॅप स्वरूपात एक धाव, धाव संख्या झाली ती म्हणजे 31 धावा, षटकाचे शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली ती म्हणजे 31। पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल, धाव संख्या झाली ती म्हणजे 31 धावा। मग काय होते चेंडूवरती पुढे मारण्याचा प्रयत्न आणि नो आणि अतिरिक्त धाव, धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली ती म्हणजे 33 धावा। 33 धावा झालेले आहे, 5 चेंडू 33 धावा। थोडस महागडे षटक पाहायला मिळतं ते म्हणजे नितीन कडून,
पाच चेंडू 33 धाव पुढून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि रनआउट स्वरूपात कडे बाजू दे डीजे आवश्यकता डीजे एनसीसी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी स्टेजवर या. साई 11B आणि एनसीसी, साई 11B एनसीसी त्वरित स्टेजशी संपर्क साधा. साई 11B एनसीसी, साई 11B एनसीसी, साई 11B एनसीसी, जिथे कुठे असाल त्वरित स्टेजशी संपर्क साधा. पहिली ओव्हर षटक संपेपर्यंत नाणेफेक झाली पाहिजे. साई 11B आणि एनसीसी, एनसीसी अनुप जिथे कुठे असेल त्वरित नाणेफेकीसाठी स्टेजशी संपर्क साधा. एनसीसी त्यानंतर होणारा सामना पहिली क्वार्टर फायनल एनसीसी विरुद्ध साई 11B. या ठिकाणी दोन्ही संघांना मंडळातर्फे ऑल द बेस्ट आणि या ठिकाणी त्यांची नाणेफेक होत आहे. नाणेफेक करत आहेत अजित पवार आणि या ठिकाणी नाणेफेक जिंकले ते व्यंकीने. साई 11B आपला निर्णय त्वरित कळवावा आम्हाला. पहिले षटक हाताळतोय तो म्हणजे धरम, स्ट्राईकला असेल तो म्हणजे अतुल आणि नॉन स्ट्राईकला नितीन. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन धरम अतुलसाठी. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे धरम. 35 धावांचं असं मोठं लक्ष 4 षटकांमध्ये. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा हॅलो एक चेंडू एक धाव या ठिकाणी आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. महेश तावरे बॉक्स क्रिकेट मधील एक नामांकित व्यक्ती, प्रसिद्ध क्रिकेटर महेश तावरे ताऊ, उत्कृष्ट अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या संघासाठी बरेच धाव या ठिकाणी वाचवल्या होत्या आणि धावसंख्या झाली होती 2 चेंडू 2 धावा. गावदेवी या संघाच्या जिंकण्यासाठी हव्या आहेत त्यांना.
35 धावा 4 षटकांमध्ये पहिलं षटक घेऊन येत आहे धरम, दोन चेंडू टाकले, दोन धावा दिलेले आहेत आणि हा उत्कृष्ट असा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल, धाव संख्या झाली ती 2-3, चेंडू 2 धावा, पॉवर प्लेचा हा ओव्हर आहे, पॉवर प्लेचा हा षटक आहे. या सांगतात किती धाव संख्या या ठिकाणी काढू शकतात फलंदाज, पाहूयात. चौथा चेंडू घेऊन येत आहे धरम फलंदाजासाठी, प्रयत्न या ठिकाणी आणि एक रन काढण्यात यशस्वी फलंदाज. धाव संख्या झाली ती 3-4, चेंडू 3 धावा. मयूर, 4 चेंडू 3 धावा पहिले षटक मार्गस्थ असताना स्ट्राइक लेत आहेत ते म्हणजे अतुल, मोठा असं लक्ष 35 धावांचं. बघू चेस करते का ती म्हणजे गावदेवी ईस्ट. षटकातील पाचवा चेंडू, उडून मारायचा प्रयत्न, चांगला फटका, बॉल थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजे धरम कडून. धाव संख्या झाली त्याचे 5 चेंडू आणि 3 धावा, पॉवर प्लेचा षटक आणि चांगला हाताळण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे धरम यांचा. 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला असेल तो म्हणजे अतुल, पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतो डीजे. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता. धन्यवाद धन्यवाद. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 3 धावा, एक गडी बाद 3 धावा. बघू चेस करते का 35 धावांचं लक्ष म्हणजे गावदेवी. दुसरा षटक हाताळतोय तो म्हणजे बाबू, स्ट्राईकला असेल तो म्हणजे नितीन. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती यष्ट उद्ध्वस्त करतोय तो म्हणजे बाबू डीजे. चौकार डीजे. आणि षटकार मारलेला आहे तो म्हणजे राजाने डीजे. अरे नाच करते, एकदा एकदा
वन्स मोर व्हाटएवर धाव संख्या झाले पुन्हा एकदा षटकार डीजे चार चेंडू आणि नऊ धावा दुसरे षटक मार्गस्थ असताना स्ट्राईक लाय ते म्हणजे धन्या षटकातील पाचवा चेंडू पुढे मारायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डीजे क्षेत्ररक्षण गडीपा डीजे दुसरं षटक शेवटचा चेंडू धाव संख्या झाली ती नऊ पुन्हा एकदा मारण्याचा पण आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रन आउट जिंकण्यासाठी आहे आवश्यक होता किती पाहिजे 35 धावांचं लक्ष करताना दोन षटकानंतर धावसंख्या काढल्या त्या नऊ गाव दे 20 या संघाने तिसरा षटक घेऊन येतात काळू आणि डॉट बॉल या ठिकाणी तिसरा षटक चालू पहिला चेंडू डॉट धावसंख्या झाली ती नऊ जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता 11 चेंडूत आणि झेल सोडला आहे मामाने या ठिकाणी पण डॉट बॉल मिळेल 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता गावदेवी एसटी या संघाला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत तुषार इंगळे उर्फ काळू उत्कृष्ट गोलंदाज बॉक्स क्रिकेट मधले मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळ या ठिकाणी ओढलेला आहे 3 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी 9 धावा 9 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता डीजे तीन चेंडू नऊ धावा एक ही रन दिलाय 14 चेंडू नऊ बॉल या ठिकाणी एक रन मिळेल धाव संख्या झाली ती 10 जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता 9 चेंडू 25 धावा गावदेवी या संघाला मारण्याचा प्रयत्न डॉट बॉल या ठिकाणी मिळेल उत्कृष्ट गोलंदाजी तुषार इंगळे मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते 4 चेंडू 10 धावा आणि उत्कृष्ट असा चौकार फलंदाजाकडून बघायला मिळतोय आपल्याला धावसंख्येत वाढ झालीये धावसंख्या झाली ती 14 5 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता 21 धावांची आवश्यकता 7 चेंडू 21 धावा गावदेवी या संघाला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक धाव काढण्यात यशस्वी धावसंख्या झाली होती 15 जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावा कठीण लक्ष आहे पण अशक्य नाही गोलंदाजीसाठी येत आहे 14 षटकार घेऊन मामा पॅन्थर संघासाठी आणि यापुढील होणारा सामना जो आहे साई 11B वर्सेस NCC साई 11B आपला निर्णय कळावा साई 11B यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे NCCच्या टीमला विनंती करतो आपले फलंदाज आपण तयार ठेवावेत यापुढील होणारी क्वार्टर फायनल नंबर 1 साई 11B वर्सेस NCC शेवटचा षटक घेऊन येत आहेत मामा 6 चेंडू जिंकण्यासाठी धावा हवा आहे ते 20 फलंदाजासाठी आहेत गावदेवीचे फलंदाज मारण्याचा प्रयत्न आणि 4 धावा या ठिकाणी उत्कृष्ट अशी फलंदाजी सलग दुसरा चौकार यांच्या
बैटीतून आपल्याला पाहायला मिळतोय. पंधरा धावा. मी बोललो ज्या प्रकारे कठीण आहे पण अशक्य नाही. पाच चेंडू, सोळा धावा. गावदी वीज या संघाला जिंकण्यासाठी हवे आहेत. पाच चेंडू, सोळा धावा. एकच एन्नो दिला. एक धाव या ठिकाणी मिळते गावदी वीज या संघाला जिंकण्यासाठी. चार चेंडू, पंधरा धावांची आवश्यकता. उत्कृष्ट असं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. गिरीश बेणारे, गिरीश बेणारे जिथे कुठे असेल गिरीश बेणारे. एक मिनिट पंच सामना थांबवा. रवी, रवी गिरीश चा साथीदार रवी कुठे. अबे इथे आहे ना. तीन चेंडू, अकरा धावा. एक धाव या ठिकाणी मिळेल गावदीच्या संघाला. दोन चेंडू, दहा धावा जिंकण्यासाठी गावदेवीच्या संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी मामा यांच्या मार्फत. एकदा चित करण्यात यशस्वी मामा. एक चेंडू, दहा धावांची आवश्यकता गावदेवी ईस्ट या संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी मामा यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते.